नमस्कार, मी सुहानी पवार। सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला। बुलेटिनच्या सुरुवातीस महत्त्वाची बातमी। एसटी विलीनीकरणावर सरकारने अद्यापही निर्णय घेतलेला नाहीये। हा निर्णय धोरणात्मक असल्याने त्याला वेळ लागेल अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे। या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलाय। कोरोना महामारीमुळे तब्बल 23 महिन्यांपासून बंद असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिराचा गाभारा लवकरच भाविकांसाठी खुला होणार आहे। येत्या 1 मार्च पासून घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे। दिशा सलियान प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषेचा वापर सुरू आहे। 7 मार्च नंतर दिशा सलियान या प्रकरणाचा उलगडा होणार असून आता सर्व पुरावे तयार आहेत असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय। प्राईम पॉइंट फाउंडेशनने 11 खासदारांना संसद रत्न पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे। 7व्यांदा संसद रत्न पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्यात। शेअर बाजारात आज पुन्हा एकदा विक्रीचा दबाव दिसून आलाय। रशिया युक्रेन तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर कायम आहे। गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरूच आहे। आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 382 अंकांनी घसरलाय, तर निफ्टी ही 17,100 अंकांनी घसरलाय। भारतीय संघाचा उपकर्णधार लोकेश राहुल दुखापतीमुळे भारत श्रीलंका यांच्यातील मालिका खेळणार नाहीये। मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे। दुर्मिळ रक्तविकाराशी संघर्ष करणाऱ्या 11 वर्षीय वरद नलावडेला उपचारासाठी केएल राहुलने 31 लाखांची मदत केली आहे। तरी वरदच्या आईने यासाठी केएल राहुलचे आभार देखील मानले। अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी।